नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या YouTube चॅनल मराठी मॅथेमॅटिक्स वर। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दिलेल्या पूर्णांकामधील लहान अपूर्णांक व मोठा अपूर्णांक कोणता हे शोधून काढण्याची ट्रिक पाहणार आहोत। त्याशिवाय दिलेल्या पूर्णांकातील चढता क्रम व उतरता क्रम कसा लावायचा हे सुद्धा आपण ट्रिकने पाहणार आहोत। पहिले उदाहरण, पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, आणि या प्रकारे आपल्याला चार अपूर्णांक दिलेले आहेत। तर सुरुवातीला आपण पहिले दोन अपूर्णांक लिहून घेणार आहोत। तर पहिला अपूर्णांक आहे 16/15 आणि दुसरा अपूर्णांक आहे 9/8। तर या अपूर्णांकाची तुलना करण्यासाठी या अपूर्णांकाचा आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागणार आहे। तर सुरुवातीला आपण गुणाकार केला 16 × 8 आणि इकडे 9 × 15। आणि या दोन्ही गुणाकारात जर आपण बघितले तर इथे 16 × 8 16 ही संख्या आहे ती पहिल्या अपूर्णांकाच्या अंशस्थानाची आहे, त्यामुळे 16 × 8 गुणाकार आपण दुसऱ्या अपूर्णांकाच्या खाली न लिहिता पहिल्या अपूर्णांकाच्या खाली लिहिणार आहोत। कारण या गुणाकारात ज्या संख्या आहेत त्यातली 16 ही संख्या पहिल्या अपूर्णांकाचा अंश आहे, त्यामुळे ते 16 येईल 128। त्यानंतर दुसऱ्या गुणाकारामध्ये बघितले तर इथे दोन संख्या आहेत 9 आणि 15, तर इथे 15 हा छेद आहे आणि 9 हा अंश आहे। तर 9 हा अंश दुसऱ्या अपूर्णांकाचा आहे, त्यामुळे 9 × 15 केले तर इथे आपण दुसऱ्या अपूर्णांकाच्या खाली याचे उत्तर लिहिणार आहोत। तर 15 × 9 येतील 135। त्यानंतर 128 आणि 135 आपण बघितले तर 135 ही संख्या मोठी आहे, म्हणजेच 9/8 हा अपूर्णांक मोठा आहे, म्हणजे 16/15 हा अपूर्णांक लहान झाला, त्यानंतर उरला इथे 9/8 आणि त्यानंतर पुढचा अपूर्णांक आपण इथे घेतला 13/15। त्यानंतर इथे आपण तिरकस गुणाकार केला तर 15 × 9 = 135। इथे 135 आपण पहिल्या अपूर्णांकाच्या खाली का लिहिले, कारण 15 आणि 9 या दोन संख्यांमध्ये 9 ही संख्या आहे ती पहिल्या संख्येचा अंश आहे, त्यामुळे इथे 9 × 15 गुणाकार आपण पहिल्या अपूर्णांकाच्या खाली लिहिला। त्यानंतर 13/104 आणि 135 आणि 104 135 मोठे आहे, म्हणजे इथे 9/8 हा अपूर्णांक मोठा आहे आणि 13/15 हा अपूर्णांक लहान आहे। त्यानंतर उरला फक्त 9/8 आणि शेवटचा अपूर्णांक 6/5। त्यानंतर यांचा जर तिरकस गुणाकार जर आपण केला तर 9 × 5 = 45 आणि इकडे 8 × 6 = 48। तर 45 आणि 48 48 ही संख्या मोठी आहे, म्हणजेच 6/5 हा अपूर्णांक मोठा आहे, म्हणजे या दिलेल्या सर्व अपूर्णांकामध्ये 6/5 हा अपूर्णांक मोठा आहे आणि 6/5 पर्याय क्रमांक हा डी आहे। हेच गणित आपण दुसऱ्या एका पद्धतीने सोडवू शकतो, म्हणजे हे जे आपल्याला चार अपूर्णांक दिलेले आहेत त्या अपूर्णांकामध्ये पहिला अपूर्णांक आणि तिसरा अपूर्णांक जर आपण बघितला तर इथे छेद समान आहे, आणि छेद समान असतो तेव्हा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो, म्हणजे इथे 16/15 जर आपण केले तर खालते येईल 15 × 15 आणि वरती येईल 15 × 15 आणि एक पॉईंट पुढे समथिंग काहीतरी उत्तर येईल। आणि इथे जर आपण भाग लावला तर इथे 15 × 0 = 0 या प्रकारे भाग लावावा लागेल, म्हणजे सुरुवातीला शून्याचा भाग लावावा लागेल, त्यानंतर 0 पॉईंट पुढे समथिंग काहीतरी उत्तर येईल, म्हणजे इथे 1 पॉईंट काहीतरी उत्तर येईल आणि ते 0 पॉईंट काहीतरी उत्तर येईल। तर यामध्ये 1 पॉईंट असणार आहे तो पूर्णांक मोठा असणार आहे, त्यामुळे सुरुवातीला आपल्याला हा पूर्णांक मोठा मिळून जाईल, त्यानंतर या पूर्णांकाची या पूर्णांकाबरोबर तुलना करायची आणि त्यामध्ये हा पूर्णांक इथे आपल्याला मोठा मिळाला, त्यानंतर हा पूर्णांक आणि शेवटचा पूर्णांक इथे आपण तुलना केली तरीसुद्धा आपल्याला उत्तर मिळून जाईल। पुढचे उदाहरण, खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, आणि या प्रकारे आपल्याला चार अपूर्णांक दिलेले आहेत। तर सुरुवातीला आपण पहिले दोन अपूर्णांक आहे तसे खालती लिहून घेतले, त्यानंतर यांचा जर तिरकस गुणाकार जर आपण केला तर इथे 13 × 17 म्हणजे 37 × 51 आजचा आला 5, त्यानंतर 17 × 17 आणि 17 × 5 = 22, त्यामुळे इथे संख्या मिळाली आपल्याला 221। त्यानंतर इथे 21 × 11 केले तर 21 × 21 आजचा आला 2, त्यानंतर परत 21 × 21 आणि 2 = 23, त्यामुळे इथे आपल्याला संख्या मिळून जाईल
231 त्यानंतर 221 आणि 231 मध्ये 231 ही संख्या मोठी आहे म्हणजे 11/17 हा पूर्णांक मोठा आहे त्यामुळे 13/21 हा पूर्णांक लहान आला तो आपण कॅन्सल केला त्यानंतर 11/17 हा पूर्णांक उरला आणि पुढचा पूर्णांक आपण घेतला इथे 9/13 त्यानंतर 11 × 13 केले तर 11 × 33 हातचा आला 3 परत 11 × 11 आणि 3 × 14 म्हणजे इथे आपल्याला गुणाकार मिळाला 143 त्यानंतर परत 17 × 9 केले तर 97 × 153 त्यानंतर 143 आणि 153 मध्ये जर आपण बघितले तर 153 ही संख्या मोठी आहे म्हणजे 9/13 हा पूर्णांक इथे मोठा येणार आहे म्हणजे 11/17 हा पूर्णांक लहान आला त्यानंतर उरला फक्त 9/13 हा पूर्णांक आणि शेवटचा पूर्णांक 7/11 त्यानंतर 9 × 11 केले तर 99 त्यानंतर 13 × 7 = 91 तर 91 आणि 99 मध्ये 99 ही संख्या मोठी आहे म्हणजे इथे 9/13 हा पूर्णांक सर्वात मोठा आहे आणि 9/13 चा पर्याय क्रमांक हा 3 आहे पुढचे उदाहरण खालीलपैकी कोणता पर्याय उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे आणि इथे पर्यायामध्ये जर आपण बघितले तर 5/8 9/13 आणि 11/17 हे तीन अपूर्णांक आपल्याला सगळीकडे पाहायला मिळून जातील म्हणजे या तीन अपूर्णांकामध्ये आपल्याला तुलना करायची आहे तर पहिला अपूर्णांक आपण लिहून घेतला 5/8 त्यानंतर पुढचा अपूर्णांक आहे 9/13 त्यानंतर इथे आपण तिरकस गुणाकार केला तर 13/5 येईल परंतु 65 आपण पहिल्या अपूर्णांकाच्या खालती लिहिणार की दुसऱ्या अपूर्णांकाच्या खालती तर इथे आपण बघितले तर 5 आणि 13 या दोन संख्यांचा गुणाकार आहे आणि यामध्ये 5 ही संख्या आहे ती पहिल्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये आहे त्यामुळे इथे पहिल्या अपूर्णांकाच्या खाली आपण हा गुणाकार लिहिणार आहोत तर 13/5 त्यानंतर इथे 8/9 = 72 तर इथे 72 आणि 65 मध्ये 72 ही संख्या मोठी आहे म्हणजेच 9/13 हा पूर्णांक मोठा आहे त्यानंतर 9/13 हा पूर्णांक आपण घेतला आणि पुढचा पूर्णांक आहे तो 11/17 या दोन अपूर्णांकामध्ये जर आपण तुलना केली तर 97 = 153 आणि त्यानंतर इथे 11 × 13 केले तर 11 × 33 43 त्यानंतर 11 × 11 आणि 3 × 14 तर 153 आणि 143 मध्ये 153 ही संख्या मोठी आहे म्हणजे इथे 9/13 हा पूर्णांक मोठा आहे आणि गणितामध्ये आपल्याला विचारलं आहे की उतरता क्रम त्यामुळे उतरता क्रममध्ये सुरुवातीला सर्वात मोठा पूर्णांक येईल आणि तो आहे 9/13 तर 9/13 सुरुवातीला असणारा ऑप्शन फक्त पर्याय क्रमांक हा 3 आहे तर या प्रकारे आपण डायरेक्ट सुद्धा उत्तर काढू शकतो किंवा 11/17 आणि 5/8 या पूर्णांकाची आपण तुलना करून सुद्धा पुढे काढू शकतो तर 11/17 पण लिहिले आणि 5/8 हा पूर्णांक लिहिला त्यानंतर यांची तुलना केली तर 11/88 आणि इकडे 17/85 तर इकडे 88 आणि 85 मध्ये 88 मोठे आहे म्हणजेच 11/17 हा पूर्णांक मोठा आहे म्हणजे सर्वात मोठा पूर्णांक 9/13 त्यानंतर 2 नंबरला 11/17 आणि शेवटी 5/8 तर या प्रकारे आपण डायरेक्टसुद्धा काढू शकतो किंवा या प्रकारे पडताळा काढूनसुद्धा पाहू शकतो पुढचे उदाहरण उतरत्या क्रमाने असणारा पूर्णांक संख्यांचा गट खालील गटांमधून निवडा आणि या प्रकारे आपल्याला 4 गट दिलेले आहेत आणि प्रत्येक गटामध्ये 3 अपूर्णांक आहेत आणि गणितामध्ये आपल्याला सांगितलं आहे की उतरता क्रम म्हणजे सुरुवातीचा अपूर्णांक हा सर्वात मोठा असणार आहे तर इथे आपण तिसऱ्या अपूर्णांकात बघितले तर इथे आहे 1/2 आणि इथे आहे 1/4 मग 1/2ची किंमत येते 0.5 आणि 1/4ची किंमत येते 0.25 म्हणजे इथे शेवटचा अपूर्णांक मोठा आहे त्यामुळे हा उतरता क्रम होणार नाही त्यामुळे तिसरा पर्याय इथेच कॅन्सल होईल किंवा जर आपण पहिला अपूर्णांक आणि शेवटचा अपूर्णांक याची जर इथे तुलना केली तर 1/4 आणि 1/2 यामध्ये 1 × 2 केले तर इथे 2 होईल आणि ते 4 × 4 म्हणजे इथे 1/2 हा पूर्णांक मोठा असणार आहे
कारण 2 आणि 4 मध्ये 4 ही संख्या मोठी आहे. त्याचप्रमाणे आपण इथे दुसऱ्या गटात बघितले तर इथे पहिला पूर्णांक आहे 1/2 आणि शेवटचा पूर्णांक आहे 6/8. आणि यामध्ये जर आपण तुलना केली तर इकडे 8 एके 8 आणि 6 दुनी 12, म्हणजे इथे सुद्धा 12 ही संख्या मोठी आहे, म्हणजे इथे सुद्धा दुसरा पूर्णांक हा मोठा आहे, त्यामुळे हा सुद्धा उतरता क्रम होणार नाही. त्यानंतर पहिला गट आपण बघितला तर पहिल्या गटामधला पहिला पूर्णांक आहे 2/3 आणि शेवटचा पूर्णांक आहे 1/2. तर यामध्ये जर आपण तुलना केली तर 2 दुनी 4 आणि इकडे 3 एके 3, तर यामध्ये पहिला पूर्णांक मोठा आहे, त्यामुळे हा उतरता क्रम होऊ शकतो. त्यानंतर या पुढच्या दोन पूर्णांकाची आपल्याला तुलना करावी लागणार आहे. तर इथे पुढचा पूर्णांक आहे 3/5 आणि इथे आपल्याला मिळालेला पूर्णांक आहे, म्हणजे इथला शेवटचा पूर्णांक तो 1/2. त्यानंतर यांची तुलना केली तर 3 दुनी 6 आणि इकडे 5 एके 5, म्हणजे या दोन पूर्णांकामध्ये 3/5 हा पूर्णांक मोठा आहे, म्हणजे सर्वात मोठा पूर्णांक 2/3, त्यानंतर 3/5 आणि सर्वात लहान पूर्णांक 1/2, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा बरोबरचा पर्याय आहे, कारण इथे उतरता क्रम तयार झालेला आहे. या व्हिडिओमध्ये जी आपण उदाहरणे बघितलेली आहेत ती जरा हार्ड लेवलची आहेत. तुम्हाला जर बेसिक व्हिडिओ बघायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती दिलेल्या आय बटनमध्ये मिळून जाईल. पुढचे उदाहरण, चढत्या क्रमाने असणारा पूर्णांक संख्यांचा गट खालील गटांमधून निवडा. आणि या प्रकारे इथे आपल्याला 5 पूर्णांक दिलेले आहेत. तर या पूर्णांकामध्ये जर आपण बघितले तर इथे 3रा पूर्णांक आहे आणि 5वा पूर्णांक आहे, या दोन पूर्णांकामध्ये छेद समान आहे. तर अशा वेळी समान छेद असेल तर त्या पूर्णांकांच्या अंशांमधला ज्या पूर्णांकाचा अंश मोठा असेल तो पूर्णांक मोठा असतो, म्हणजे इथे 7/5 लहान येईल आणि 8/9 हा पूर्णांक मोठा येईल, म्हणजे इथे आपण बघितल्यासुद्धा एक पूर्णांक इथे कॅन्सल करू शकतो. तरीसुद्धा आपण हे ट्रिकने पाहणार आहोत. तर इथे 7/9 आणि 8/9, तर यामध्ये जर आपण तुलना केली तर 7/9 63 आणि इकडे 8/9 72. तर 63 आणि 72 72 ही संख्या मोठी आहे, म्हणजे 8/9 हा पूर्णांक मोठा आहे, म्हणजे 7/9 हा पूर्णांक लहान आहे. त्यानंतर 8/9 हा पूर्णांक घेतला आपण आणि त्याच्या शेजारचा पूर्णांक 9/11, यामध्ये जर आपण तुलना केली तर 11/8 88, त्यानंतर 99/81, म्हणजे इथे 81 आणि 88 88 ही संख्या मोठी आहे, म्हणजेच इथे 8/9 हा पूर्णांक मोठा आहे आणि 9/11 हा पूर्णांक लहान आहे. त्यानंतर इथे आपण 8/9 हा पूर्णांक घेतला, म्हणजे इथला मोठा पूर्णांक, आणि त्यानंतर इथला 3/5 हा पूर्णांक घेतला. त्यानंतर इकडे गुणाकार केला तर 75/40 आणि 9/27, तर इथे 40 आणि 27 40 ही संख्या मोठी आहे, म्हणजेच 8/9 हा पूर्णांक मोठा आहे, म्हणजे इथे 3/5 हा पूर्णांकसुद्धा 8/9 या पूर्णांकापेक्षा लहान आहे. त्यानंतर 8/9 आणि शेवटचा पूर्णांक उरलेला आहे तो 2/3, यामध्ये जर आपण तुलना केली तर 3/8 24 आणि इकडे 9 दुनी 18, तर 24 आणि 18 सुद्धा 24 ही संख्या मोठी आहे, म्हणजे जिथे 8/9 हा पूर्णांक मोठा आहे, म्हणजे या सर्व पूर्णांकामध्ये 8/9 हा पूर्णांक सर्वात मोठा आहे. आणि आपल्याला चढता क्रम विचारलेला आहे, म्हणजे सुरुवातीला सर्वात लहान पूर्णांक आणि शेवटीला सर्वात मोठा पूर्णांक. तर शेवटीला सर्वात मोठा पूर्णांक म्हणजे 8/9 असेल, असे पर्याय फक्त पहिला पर्याय आहे आणि दुसरा पर्याय आहे. त्यानंतर या दोन पर्यायामध्ये बघितले तर 2/3 आणि 3/5 हे दोन पूर्णांक कॉमन आहेत, त्यामुळे इथे आपण 2/3 आणि 3/5 हे दोन पूर्णांक लिहून घेतले. त्यानंतर आपण यांच्यात जर तुलना केली तर इकडे 5 दुनी 10 आणि 3/9, तर 10 आणि 9 10 ही संख्या मोठी आहे, म्हणजेच 2/3 हा पूर्णांक मोठा आहे आणि 3/5 हा पूर्णांक लहान आहे,
आणि चढत्या क्रमामध्ये सुरुवातीला सर्वात लहान पूर्णांक लिहितात आणि सुरुवातीला सर्वात लहान पूर्णांक म्हणजे 3/5 हा पूर्णांक असलेला पर्याय आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 2 त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर या प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये हार्ड लेव्हलची उदाहरणे बघितलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद